विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन, ऑलरेडी मी ना कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशनचे व्हिडिओ तयार केले आहेत. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. पण त्यातला जो पार्ट होता ना स्पेसिफिक हीटचा, त्याच्यावर मी अजून यूट्यूबवर व्हिडिओ तयार केला नव्हता. ओके, मग तुम्ही आता देतोय, तुम्हाला सगळे लक्ष द्या आता. ऍक्च्युली की नाही, इथं तुम्हाला ना एक मी टेबल पण शेवटी तयार करून दिलेला आहे. सीपी मायनस सी व्ही इथलं रिलेशन तुम्हाला आर हे पण माहिती आहे. मला मेनली काय करायचं आहे बरं का, की एवढे फॉर्म्युले बघून टेन्शनच आलं असेल बऱ्याच मुलांना. लक्षात घ्या, मी थोडंसं या बाजूला सरकतोय, तुम्ही इकडचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, तुम्ही ना त्यानंतर इकडचं पण स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण नंतर मी काय करणार आहे, पुसणार आहे आणि मी पी वाय क्यूज घेणार आहे. ते घेताना तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. एवढे फॉर्म्युले ठीक आहे, काही फॉर्म्युले लागणार आहेत आपल्याला, पण एवढं पण किचकट नाही आहे. मग मी तुम्हाला सांगू का, आता मोनो ॲटॉमिक गॅसेस आहेत, म्हणजे नोबल गॅस की जे मोनो ॲटॉमिक असतात, लक्षात घ्या. मग त्याचे ॲव्हरेज एनर्जीचा फॉर्म्युला असतो 3/2 इंटू के बी बोल्समन कॉन्स्टंट इंटू त्याचं टेम्परेचर. ओके, पण त्याची टोटल इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काढताना त्याला फक्त ॲव्होगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय करा. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता 3/2 मोनोला, 5/2 डायला. ओके, आता महत्त्वाचं काय, यूची व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला टोटल एनर्जी मिळाली. त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेतलं की तुम्हाला सी व्ही मिळणार आहे, म्हणजे मोलार हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, सी पी म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर. मग आता डेरिव्हेटिव्ह काढताना विथ रिस्पेक्ट टू टी काढायचं आहे ना, मग टीचं डेरिव्हेटिव्ह 1 आलं का, 3/2 आर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 3/2 आरमध्ये तुम्ही आरची व्हॅल्यू ॲड करा, कारण हे मायनसचं प्लस होणार आहे. मग 3/2 आरमध्ये तुम्ही आर ॲड करा, तुम्हाला सी पी मिळणार आहे, म्हणजे 5/2 आर आलं. आता गॅमा जो रेशो काढायचा स्पेसिफिक हीटचा, त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, तो आपल्याला पी वाय क्यूला लागणार आहे. त्याचा फॉर्म्युला आहे सी पी अपॉन सी व्ही. ओके, मग लक्षात घ्या, हे आर बाय टू आहे, इथं पण आर बाय टू आहे, रेशो घेताना ते कॅन्सल होईल, ॲन्सर 5/3 येणार आहे. मग हे कुठला गॅस, मोनो ॲटॉमिक, मी 3/2 लक्षात ठेवलं आहे. मग डायला 5/2, ठीक आहे. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा, इथं पाहिजे एन ए, काय पाहिजे सांगा, एन ए. ओके, समजून घेण्याचा प्रयत्न करा, एन ए नकोच आहे मला, बरोबर आहे. के बी घेतलं तर एन ए लागणार आहे, लक्षात घ्या. हे आर टी बरोबर होतं बरं का. डेरिव्हेटिव्ह काढा, टीचं डेरिव्हेटिव्ह 1, 5/2 आर शिल्लक राहिलं. त्याच्यामध्ये आर ॲड करा, सी पीची व्हॅल्यू मिळेल 7/2. रेशो घ्या, हे आर बाय टू कॅन्सल होईल, 7/5 येणार आहे, 1.4 आहे. आता हे लक्षातच ठेवा, रिजिड डायॲटॉमिक गॅससाठी गॅमाची व्हॅल्यू 1.4 येते, हे लक्षात घ्या. 1.4 गॅमाची व्हॅल्यू असेल रिजिड डायॲटॉमिक, तशी एक एम सी क्यू आहे. आता नॉट रिजिड असेल तर तिथं आणखीन एक व्हॅल्यू वाढणार आहे, ही एनर्जी वाढणार आहे, त्यामुळे होणार काय, 7/2 आर टी येणार आहे. ओके, समजून घ्या, डेरिव्हेटिव्ह काढलं तर 7/2 आर ही सी व्हीची व्हॅल्यू येईल, त्याच्यात परत आर आर ॲड करा, 9/2 सी पीची व्हॅल्यू येईल, मग 9/7 ही व्हॅल्यू गॅमाची येणार आहे, जर तो डायॲटॉमिक नॉट रिजिड असेल तर. ओके, पॉलीॲटॉमिकसाठी मात्र लक्षात घ्या, इथं एफ डिग्रीज ऑफ फ्रीडम येणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला 3+F येणार आहे. ओके, हे 3/2 आणि 3/2 3 येणार ना, मग 3+F इंटू आर सी व्हीची व्हॅल्यू, त्यात अजून एक आर ॲड करा. आता हे 3R आहेत आणि आर एफ. ओके, मग अजून एक आर ॲड केली, 4R होणार आहे, त्यासाठी कॉमन काढून लिहिलं आहे. आणि गॅमा काढण्यासाठी सी पी अपॉन सी बी केलं की आर फक्त कॅन्सल होईल, हा सुद्धा फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. ओके, मग आता हे सगळे जे फॉर्म्युले आत्ता सांगितले ना, तेच मी इथं टेबलमध्ये दिलं आहे, प्लीज याची प्रॅक्टिस करा. ओके, मग आता आपण काय करूया की याच्यावरती बेस्ड आता आपण जे न्यूमरिकल्स आहेत ना, ज्या एम सी क्यूज आलेत परीक्षेत, ते आपण घेऊया. जास्त क्वेश्चन्स नाही आहेत, पण जे आलेत ना ते एकदम म्हणजे एकदम इझी आहेत. मग त्यासाठी फॉर्म्युला कुठला लागणार आहे माहिती आहे का, की सी पी मायनस सी व्ही इक्वल्स टू आर, याचीच जास्त गरज आपल्याला लागणार आहे, लक्षात घ्या. ओके, मग आपण आता लगेच याच्यावरचे आपण प्रॉब्लेम घेऊया. आता लक्ष द्या, पहिला प्रॉब्लेम की आपल्याला माहित आहे की सी पी मायनस सी व्ही इक्वल्स टू आर आहे, आणि आता मला सी पीची पण व्हॅल्यू तुम्हाला काढून दाखवायची आणि सी व्ही. ओके, जर मला सी व्हीची व्हॅल्यू काढायची आहे ना, तर मी याला सी व्हीनं डिवाईड करणार, म्हणजे सी पी अपॉन सी व्ही मायनस 1 आणि आर अपॉन सी व्ही. आता सी पी अपॉन सी व्ही म्हणजेच गॅमा, मग गॅमा मायनस 1 दॅट इक्वल्स टू आर अपॉन सी व्ही, मग सी व्ही इक्वल्स टू आर अपॉन गॅमा मायनस 1. सेम आहे तशी पी वाय क्यूज मी इथं घेतलेली आहे. ओके,
सी वी ची वैल्यू काढायची होती म्हणून मी सी वीनं डिवाइड केलं. आता नेक्स्ट की सी पी मायनस सी वी इक्वल्स टू आर, मला सी पी ची व्हॅल्यू काढायची आहे. मग सी पीला सी पीनं डिवाइड करा, वन इथं सी वी अपॉन सी पी अँड दॅट इक्वल्स टू आर अपॉन सी पी. सी पी अपॉन सी वी म्हणजे गॅमा, इथं सी वी अपॉन सी पी आहे म्हणजे वन अपॉन गॅमा दॅट इक्वल्स टू आर अपॉन सी पी. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, गॅमा मायनस वन अपॉन गॅमा इक्वल्स टू आर अपॉन सी पी. तुम्हाला सी पी काढायचं आहे, मग आर इंटू गॅमा अपॉन गॅमा मायनस वन. कुठं अवघड आहे, दोन प्रॉब्लेम झाले बघता बघता. आता तिसरा पण घेणार आहे लगेच, की सी पी मायनस सी वी इक्वल्स टू अप आर अपॉन जे. मॅकॅनिकल युनिट्स असतील तर मॅकॅनिकल इक्विवॅलंट ऑफ हीट आहे बरं का तो जे, म्हणजे लक्षात घ्या ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इन टर्म्स ऑफ मॅकॅनिकल युनिट विचारलं तर सी पी मायनस सी वी इक्वल्स टू काय घेणार तुम्ही, आर अपॉन जे. ओके, आलं लक्षात तुमच्या. आता नेक्स्ट प्रॉब्लेम, नेक्स्ट जरा न्यूमेरिकल टाईपमध्ये लक्षात घ्या. बघा त्यांनी आर अपॉन सी व्ही ची व्हॅल्यू दिले, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, मी लिहितोय काय बघा, गॅमा मायनस वन आणि आर अपॉन सी व्ही ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 0.4, मायनसचं प्लस करा 1.4. म्हणून तर मगाशी मी ओरडून ओरडून दोन तीन वेळा सांगितलेलं होतं तुम्हाला की लक्षात घ्या की गॅमा इक्वल्स टू 1 असेल 4 तर तो रिजिड डाय ॲटॉमिक असतो. काय असतो सांगा, रिजिड आणि डाय ॲटॉमिक. मग खूपच फास्ट प्रॉब्लेम झाले ना, बघता बघता 4 MCQ झाले लक्षात घ्या. ओके, एकही अवघड नव्हते म्हणूया आपण. बरं, अजून क्वेश्चन्स आहेत बरं का, लक्षात घ्या, मी चेक करतोय. ओके, हां सगळे झाले लक्षात घ्या. प्रॉब्लेम एक उरला आहे फक्त, आता एक प्रॉब्लेम उरलेला आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे बरं का की बरीचशी मुलं त्याला स्किप करतात. मग आता मी तोच प्रॉब्लेम घेणार आहे, तुम्ही मन लावून व्यवस्थित तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, म्हणजे कसं बघा, किचकट वाटतो तो प्रॉब्लेम. हां, त्यांनी दिलं आहे काय बघा, गॅस एक्सपांड्स ॲडियाबॅटिकली, ठीक आहे, ॲट कॉन्स्टंट प्रेशर सच दॅट त्याचं जे टेम्परेचर आहे ना ते रूट व्हीला डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत, म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रूट व्ही आहे म्हणूया आपण. ठीक आहे, आणि सी पी मायनस सी सी पी अपॉन सी व्ही म्हणजे गॅमा त्यांनी विचारलं आहे बरं का. आता इथे लक्षात घ्या, मी असं करतो आणि व्ही रेस टू ना मायनस हाफ घेतो. ओके, व्ही रेस टू काय सांगा, मायनस हाफ. ठीक आहे, आता समजून घेण्याचा प्रयत्न करा, लक्षात घ्या मी काय सांगतो ते समजून घ्या, की इथं ना आयडियल गॅस इक्वेशन काय रे बळानो, की पी व्ही इक्वल्स टू NRT. मग यन नको, यांची व्हॅल्यू 1 मोल घेणार आहे, मग पी व्ही इक्वल्स टू कोण सांगा, RT. मग पी ची व्हॅल्यू मला मिळणार आहे RT अपॉन व्ही. चला ही एक व्हॅल्यू आपण लक्षात ठेवूया. आता तुम्हाला माहिती आहे की पी व्ही रेस टू गॅमा इक्वल्स टू कॉन्स्टंट असतो बरोबर आहे. सांगा पी व्ही रेस टू गॅमा इक्वल्स टू काय सांगा, कॉन्स्टंट. म्हणजे बघा पी आणि व्ही रेस टू गॅमा हा गॅमा आहे बरं का, आणि दॅट इक्वल्स टू कॉन्स्टंट. चला ही पी ची व्हॅल्यू मी इथं पुट करतोय. बघा इथून थोडं व्यवस्थित लक्ष द्या, पी ची व्हॅल्यू मी पुट करतो RT अपॉन व्ही रेस टू वन आणि व्ही रेस टू गॅमा इक्वल्स टू कॉन्स्टंट. आता हे आर आणि टी सुद्धा, आर सुद्धा कॉन्स्टंट आहे, टी नाही बरं का, आर सुद्धा काय सांगा, कॉन्स्टंट आहे. एक काम करूया कर बाळांनो, मी असं करतो लक्षात घ्या, इथं जे चेंजेस करतो मी असं करतो, टी इंटू रूट व्ही दॅट इक्वल्स टू कॉन्स्टंट असं करतो मी. असं मायनस करण्यापेक्षा इकडे मल्टिप्लाय केलं म्हणजे टी आणि व्ही रेस टू हाफ याला मी कॉन्स्टंट म्हणतो. हे इक्वेशन 1 आहे. ओके, आता लक्ष द्या, इथं पण मी काय करतो बघा, टी आणि व्ही रेस टू गॅमा मायनस 1 बरं का, हे प्लस 1 वरती गेलं मायनस 1 होतील, आर कॉन्स्टंट काढून टाकतो मी लक्षात घ्या, अँड दॅट इक्वल्स टू कॉन्स्टंट. हे आपलं इक्वेशन 2. सर दोघांना कम्पेअर करूया, मग फ्रॉम 1 and 2 जर मी कम्पेअर करायला गेलो, टी इंटू व्ही रेस टू कोण, गॅमा मायनस 1 इक्वल्स टू टी, आणि व्ही रेस टू कोण आहे, हाफ. टीला टी काय होतील, कॅन्सल होतील. आता बघा, बेस सेम असेल तर रेस टू पॉवर पण सेम असणार आहे, याचा अर्थ गॅमा मायनस 1 ची व्हॅल्यू हाफ येणार आहे. तर मग गॅमा इक्वल्स टू मायनस 1 चं काय होतील, प्लस 1, आणि 1 प्लस हाफ म्हणजे 3/2 म्हणजे इथं 1.5 येईल, जे आन्सर करेक्ट आहे. बनो, याची प्रॅक्टिस केलीच पाहिजे तुम्हाला. हेच एवढं वेगळं गणित आहे, बाकीचं काहीच नाही आहे. सी पी मायनस सी व्ही, सी व्ही विचारतील, सी पी विचारतील. ओके, सगळेच प्रॉब्लेम ते इझी आहेत. ठीक आहे, आता लक्ष द्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. KTG म्हणलं ना, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस. मी तुम्हाला सांगतो प्रेशरचा फॉर्म्युला, मी तुम्हाला जस्ट व्हिडिओच्या शेवटी एक हिंट देतो आहे फक्त, की प्रेशरचा फॉर्म्युला जो 1/3 रो सी स्क्वेअर RMS आहे ना, हा लक्षात ठेवा आणि याच्यावर तुम्हाला
पटकन सगळे फॉर्म्युले डिराइव करतात का बघा. येत नसतील ना डिस्क्रिप्शन मध्ये लिंक प्रोव्हाइड केले तो व्हिडिओ बघा, त्यात मी डिटेल मध्ये एक्सप्लेन केलंय. रो म्हणजे डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. ओके मग 3v ने इकडे मल्टीप्लाय करा, मास इनटू वेलोसिटी स्क्वेअर आहे त्याला हाफ ने डिवाइड करा दोन्ही कडे. कायनेटिक एनर्जी, मग कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, पर युनिट मॉलिक्यूल, मग त्याला बोल्ट्झमन कॉन्स्टंट मध्ये कन्वर्ट करायचं. हे सगळे क्वेश्चन्स मी तिथे घेतलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, मग करा तयारी, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.